महाराष्ट्र विधिमंडळ ही एक गौरवशाली संस्था आहे. या विधिमंडळानं अनेक विद्वान नेते राज्याला दिले आहेत, असं राज्यपाल रमेश बैस म्हणाले. महाराष्ट्र विधिमंडळानं आपली प्रतिष्ठा कायम ठेवली असून ती इतर विधिमंडळांसाठी मार्गदर्शक आहे, असंही राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य विधानमंडल जनहित के मुद्दों पर सटीक बहस के लिए जाना जाता है. सदन में होने वाली चर्चाओं में किसानों, मजदूरों, अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति और विभिन्न सामाजिक आर्थिक रूप से पिछड़े वर्गों की चिंताओं को दर्शाया गया है. संसदीय लोकतंत्र में जनता सर्वोच्च होती है, इसलिए राज्य विधानमंडल को राज्य के लोगों की आशाओं और आकांक्षाओं को प्रतिबिंबित करना चाहिए. भारत दुनिया के सबसे युवा राष्ट्रों के रूप में उभरा है. राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारतीय संविधान बळकट करण्याचं आणि भारतीय लोकशाही समृद्ध आणि मजबूत करण्यासाठी नेहमी काम केलं. त्यांचे विचार ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. गौरवशाली इतिहास असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळामध्ये धनखड यांचं मार्गदर्शन मिळणं हाही गौरवच आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आपकी वक्तृत्व शैली ने सभी को हमेशा प्रभावित किया है. कई कार्यक्रम में हम साथ में थे और हमेशा आपने इस देश को आगे बढ़ाए, लोकशाही को समृद्ध करे और ये लोकशाही हमेशा ही हमारा दिल्ली का संसद भवन हो और यहाँ की विधानसभा हो, विधान परिषद हो, इसकी गरिमा बढ़ाने की कोशिश ही आपने हमेशा की हुई है. महाराष्ट्र को विकास की नई ऊंचाइयों पर ले जाने के लिए आज आपका मार्गदर्शन हमारे लिए बहुत महत्वपूर्ण होगा. या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोन्ही सभागृहांचे सदस्य उपस्थित होते. नार्वेकर यांनी प्रास्ताविकामध्ये उपराष्ट्रपतींचा परिचय करून दिला, तर नीलम गोऱ्हे यांनी उपराष्ट्रपती आणि उपस्थितांचे आभार मानले.